अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। गेल्या 1.5 वर्षात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्यात देशात महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे। या शैक्षणिक धोरणात प्रात्यक्षिकावर अधिक भर देण्यात आला आहे। विद्यार्थ्यांना इंटर्नशिप बंधनकारक आहे। अगदी ग्रामीण भागातील महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी देखील ग्रामपंचायत कार्यालयात इंटर्नशिपचा अनुभव घेऊ शकतील। या धोरणात 70% अभ्यासक्रम हा विषयाशी निगडीत असला तरी 30% अभ्यासक्रम हा व्यक्तिमत्व विकासाला पूरक ठरणारा आहे, असे सांगून चंद्रकांत पाटील यांनी जर्मन देशाला कौशल्य असलेले 4 लाख मनुष्यबळाची आवश्यकता आहे, त्यासाठी महाराष्ट्र शासनाने जर्मन भाषा शिकण्यापासून ते थेट जर्मन जाण्यापर्यंतचा खर्च घेण्याची जबाबदारी उचलली आहे, त्यामुळे जर्मन भाषा शिकण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा, असेही ते म्हणालेत। नवीन 2000 प्राध्यापकांच्या भरतीला परवानगी मिळावी यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले। प्राध्यापकांनी विद्यार्थी हितासाठी प्रयत्न करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे। नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी नवीन सरकार आल्यानंतर सुरू झाली। जरी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदींनी 2020 साली घोषणा केली, तरी 33 महिन्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही याची अंमलबजावणी करणार नाही म्हणून ठप्प ठेवलं होतं। नवीन सरकारने जी अंमलबजावणी सुरू केली की ज्याच्यामध्ये जगाच्या मार्केटमध्ये टिकणारी तरुण तरुणी निर्माण करणं, की ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेजवर जास्त भर आहे। एक BA म्हणजे BA, BCOM म्हणजे BCOM, BSc म्हणजे BSc असं नाही। तर एका BA तो एखादा कॉमर्सचा विषय पण शिकू शकणार आहे, एखादा सायन्सचा विषय पण शिकू शकणार आहे, एखादा योगा शिकू शकणार आहे, स्पोर्ट्स शिकू शकणार आहे, अशी एक विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व विकसित करणारी, व्हर्सटाईल त्याला करणारी 4 वर्षाची डिग्री आता इंट्रोड्यूस होते आहे। आणि सगळ्या विद्यापीठांनी, सगळ्या स्वायत्त महाविद्यालयाने, सगळ्या नॉर्मल महाविद्यालयाने खूप जोराने त्याची तयारी सुरू केली। आता विद्यार्थी संख्या आपली महाराष्ट्राची 33 लाख होती, यू बिलीव्ह करेन, सगळं कॉम्प्युटरवर आहे। गेल्या 1.5 वर्षात ती 33 लाखाची 45 लाख झाली। याचं कारण स्कूल कनेक्ट नावाचा एक प्रोग्राम आम्ही सुरू केला की 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर जवळच्या कॉलेजेसने जाऊन भेटायचं, त्यांना कॉलेजमध्ये येण्यासाठी प्रवृत्त करायचं। कॉलेजमध्ये आल्यानंतर तुम्हाला किती हॉस्टेल फॅसिलिटी आहे, स्कॉलरशिप आहे, मुलींना सांगायचं आणि त्याच्यातून विद्यार्थी संख्या वाढवायची। पॉलिटेक्निकमध्ये तर ट्रिमेंडस विद्यार्थी संख्या वाढलेली आहे। तर अशा काही गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये मुलींना ही नवीन फॅसिलिटी सरकार जूनपासून देते आहे की डीम युनिव्हर्सिटीसहित, मेडिकल इंजिनिअरिंग सहित, लॉ अभि जे कोर्स आहेत, 800 कोर्स आहेत, त्या सगळ्याची निम्मी फी सरकार भरायची 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची। आता 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींची पूर्ण फी सरकार भरेल। कसं आहे की आता प्रॅक्टिकल नॉलेज द्या हा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आग्रह आहे। मग आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कॉलेज असणारं जे तालुक्याचं कॉलेज आहे ते म्हणते की आम्ही कुठून प्रॅक्टिकल नॉलेज आहे, इथे कुठे इंडस्ट्री आहे। तर त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये अप्रेंटिसशिप करायची, त्याला अप्रेंटिसशिप स्टायपंडही देता यावा असा कायदा आम्ही बहुतेक आफ्टर लोकसभा आणू। ज्यात ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी 2 तास रोज जाऊन काम करायचं आणि मग गावच्या विकासाचं प्रपोजल कसं तयार होतं, त्याला पैसे कसे येतात, त्याचे कॉलेजेसने अभ्यासक्रम डेव्हलप करावे, त्याचं त्यांना छोटा स्टायपन पण मिळेल। म्हणजे मग हा जो मुलगा मुलांचा प्रश्न आहे की बा आम्हाला आमच्या पायावर शिकायचं आहे, तर डायरेक्ट विद्यापीठामध्ये कमवा शिकाय, कॉलेज लेवलला काहीच नाही। तर असा पतसंस्था, 16,000 पतसंस्था महाराष्ट्रात आहेत, अशा बँका 600 नागरी सहकारी बँका आहेत, नॅशनलाइज बँक आहेत, या सगळ्यांना कंपल्शन होणार की तुम्ही 2 तास मुलांना तुमचं बँकिंग शिकवा। चार्टर अकाउंटंटना कंपल्शन होणार, मग वकिलांना कंपल्शन होणार, मग वेगळ्या प्रकारच्या शेअर्समध्ये काम करणारं कंपल्शन होणार की तुम्ही कॉमर्शियल पूर्ण शिकवा, नुसती थिअरी शिकता येते, त्यांना कळू दे काय झालं आहे। ग्रामपंचायतमध्ये कोण शिकवते? ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक असतो, ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत असते, 9 जणांची, 7 जणांची, 11 जणांची, 17 जणांची। ते खूप इंटरेस्ट घेऊन या मुलांना एखाद्या गावचा विकास हा कसा होतो, त्याला निधी कसा येतो, याची एस्टिमेट कशी डिझाईन होतात, मग जलसंधारण म्हणजे काय, मग गायराण म्हणजे काय, गायराण मेंटेन करणं म्हणजे काय, असे सगळे बारीक बारीक विषय आज तरी सगळ्यांना थिअरी म्हणून कळतात, ते प्रॅक्टिकली शिकवण्याचा प्रयत्न झाला।
आता स्टील विद्यार्थ्यांची फी आपण माफ करणार आहोत कारण शेतकऱ्यांकडे विद्यार्थ्यांचे पैसे भरायचे. नॉर्मली ज्या वेळेला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते त्याच्यामध्ये 33 सुविधा येतात. मी कृषीमंत्री होतो, मी मदत पुनर्वसनमध्ये होतो, त्याच्यात ते आहेच. जरा कलेक्टरांचे रिपोर्ट येणं सुरू झालं की कुठल्या कुठल्या जिल्ह्यात अशी स्थिती आहे. मग त्याच्यामध्ये आपण पाण्याच्या योजना, म्हणजे पहिलं तर पाण्याचे साठे आपण जप्त करतो, मग त्याचं मॉनिटरिंग सुरू करतो, मग शेतसारा माफ करतो, परीक्षा फी माफ करतो, असे 33 गोष्टी असतात. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.